हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. 5 ऑगस्ट 2024 सोमवारपासून 2024 श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना 3 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. 3 सप्टेंबर 2024 रोजी श्रावण महिना समाप्त होणार आहे. तर या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये 5 श्रावणी सोमवार देखील आलेले आहेत. श्रावण महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात खूप सारे सण व्रतवैकल्य आपण पार पाडत असतो. तर असा हा पवित्र श्रावण महिना मराठी महिन्यांचा राजा म्हणून याची ओळख आहे. तर हाच श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला एक फूल आहे जे कुठे दिसलं तर ते घरी घेऊन यायचं आहे. तर ते फूल कोणतं आहे, ते घरी का आणायचं आहे, याबद्दलचीच सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला कोणतं फूल नक्की घरी आणायचं आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला हे जे फूल आणायचं आहे तो उपाय नक्की कधी करायचा आहे, तर श्रावण महिन्यात. कधीही हा उपाय केला तरीही चालेल. शक्य असेल तर श्रावणातल्या सोमवारी हा उपाय केला तर अति उत्तम. श्रावण सोमवारी नाही शक्य झालं तर श्रावणातला प्रत्येक दिवस शुभ असतो, कारण श्रावण महिन्यात शिवतत्व हे अधिक प्रमाणात जागृत असतं. त्यामुळे श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय केला तरीही चालेल. सर्वात अगोदर हा उपाय का करायचा आहे याचं कारण आपण जाणून घेऊया. बघा, कोणताही व्यक्ती सुखी नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी सुरूच असतात. प्रामुख्याने आर्थिक अडचणी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात सुरू असतात. कधी कधी आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण त्याचा योग्य तो मोबदलाच आपल्याला भेटत नाही. किंवा मग घरात खूप सारा पैसा येतो पण ह्या ना त्या व्यक्तीचं आजारपण सुरू असतं, मग आजारपणांमध्येच आपला पैसा जात असतो. किंवा मग काही ना काहीतरी कारण असतं, आपल्या घरात पैसाच टिकून राहत नाही, देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अस्थिर राहते. पैसे नसली तरी आपल्याला आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात, मग आपण उसने पैसे घेतो, कर्जबाजारी होतो, मग कर्जाचे हप्ते सुरू होतात, आपल्याला लवकरात लवकर कर्जातून नील व्हायचं असतं. किंवा आपण स्वतःचं नवीन घर घेतलेलं असतं, त्याचं हप्ते सुरू असतात, गाडी घेतलेली असते, त्याचे हप्ते सुरू असतात. मग या सर्व गोष्टी लवकर नील झाल्या पाहिजे, हप्ते लवकर आपले संपले पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण हा उपाय केला पाहिजे. असं नाही की हा उपाय केला म्हणजे आपले लगेच हप्ते बंद होतील, पण कष्ट मेहनत आपल्याला करावेच लागणार आहे. पण त्यासोबतच महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी, आपले पैसे येण्याचे मार्ग वाढावे, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो. कारण देवी लक्ष्मीस कधीही स्थिर राहत नाही, ती फार चंचल असते. तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण वारंवार उपाय केले पाहिजे, तिची सेवा केली पाहिजे, म्हणजे देवी लक्ष्मी देखील स्थिर राहते. नुसते आर्थिक मानसिक स्वास्थ्यच नाही तर बऱ्याच जणांच्या बाबतीत अशा सुद्धा समस्या आहेत की त्यांच्या मुलामुलींचे लग्न जमत नाहीत, त्यांचे लग्न जमवण्यासाठी बरेच अडथळे येत आहेत. मग त्यांचे आई वडील देखील चिंतेत पडतात की अरे आपल्या मुलाबाळांचं लग्न का होत नाही. तर अशा समस्या जर आपल्या घरात असतील तर त्या दूर करण्यासाठी, त्या समस्या लवकर त्यांच्यावर निराकरण व्हावं यासाठी आपण काही उपाय करणं गरजेचं असतं. तर लवकर लग्न जमावं, आपल्या घरातील मुलामुलींचं लग्न जमत नसेल तर याबद्दल श्रावणात आपण कोणते उपाय केले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर या अगोदर पोस्ट केलेला आहे. जर तुमच्या घरात अशा समस्या असतील तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता. त्याचबरोबर आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय देखील तुम्ही आपल्या घरात जर कोणी उपवर मुलं मुली असतील तर त्यांचा लवकर विवाहयोग जुळून यावा यासाठी नक्कीच करू शकता. तर श्रावण महिना संपण्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. हे एक फूल आहे, ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तर ते फूल कोणतं आहे, गोकर्ण. हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल, तुम्हाला गोकर्णाचं फूल माहिती आहे. गोकर्णाचं फूल वास्तुशास्त्रानुसार सुख, समृद्धी आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं. गोकर्णाच्या फुलाचा वापर किंवा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवी यांच्या पूजेमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. गोकर्णाचं फूल घराजवळ असल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात त्याचे खूप फायदे होतात. ते फायदे असे आहेत की गोकर्णाचं फूल जर आपल्या घराजवळ असेल तर घरामध्ये वातावरण सकारात्मक राहते, त्याचबरोबर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते,
कुटुंबामध्ये सुखशांती राहते। गोकर्णाचं फूल समजा आपण शनिवारी शनिदेवाला अर्पण केलं तर आपल्याला काही शनिदोष असतील, शनिदेवाची साडेसाती असेल, तर ते देखील दूर व्हायला मदत होते। आपल्या घराजवळ किंवा घराच्या मध्ये कुंडीमध्ये गोकर्ण जर आपण लावलं तर ते खूप शुभ मानलं जातं, कारण त्यामुळे देवी लक्ष्मी तर प्रसन्न राहतेच, तर त्याचबरोबर भगवान कुबेर देखील प्रसन्न राहतात। म्हणून गोकर्णाचं फूल आपल्या घराजवळ लावणं, घरामध्ये असणं हे खूप शुभ आहे। गोकर्णाच्या फुलाचा कोणता उपयोग आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे ते आपण जाणून घ्या। समजा तुमच्या घराजवळ गोकर्णाचं फूल असेल तर ते फूल घ्यायचं, नसेल तर जिथे तुम्हाला गोकर्णाचं फूल मिळेल तिथून तुम्ही ते गोकर्णाचं फूल घरी आणायचं। त्यानंतर एक कलश भरून पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे, थोडंसं दूध टाकायचं आणि त्यासोबत गोकर्णीचं फूल देखील घ्यायचं आहे। आणि हे कलश आणि गोकर्णीचं फूल घेऊन आपल्याला आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे। मंदिरात जाताना आपण जे गोकर्णाचं फूल घेतलेलं आहे ते धुवून काढायचं आहे किंवा पाण्यामध्ये बुडवायचं आहे। त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम महादेवांना त्या कलशातील पाणी, तीळ मिश्रित पाणी, दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे, अभिषेक करून घ्यायचा। अभिषेक केल्यानंतर बेलपत्र तुम्ही सोबत घेतलेलं असेल तर ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं। त्यानंतर ते गोकर्णाचं फूल देखील आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। ते अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच एक सेवा करायची आहे। तर महादेवांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र। तर महामृत्युंजय मंत्राचं आपल्याला कमीत कमी 108 वेळेस तिथेच बसून पठण करायचं आहे। समजा तुम्हाला एवढा वेळ तिथे बसणे शक्य नसेल तर कमीत कमी 16 वेळेस तरी आपण तिथे मंदिरात पठण करायचं, बाकी पठण आपण घरी येऊन आपल्या देवघरासमोर बसून केलं तरी चालेल, पण कमीत कमी मंदिरात 16 वेळेस आपण पठण करून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होतील, आर्थिक समस्या दूर होतील, लग्नासंबंधित समस्या असतील, काही पतीपत्नींचे वाद असतील, तर अशा सर्व समस्या दूर व्हायला मदत होतील। तर ते महामृत्युंजय मंत्राचं 16 वेळेस पठण करून झालं की तुमची जी काही समस्या असेल ती समस्या तुम्ही महादेवांना सांगायची आणि महादेव या समस्यावर लवकरच मला मार्ग दाखवा, या समस्येतून मला लवकरच दूर करा, अशी प्रार्थना भगवान महादेवांकडे, भगवान शिवशंकरांकडे आपण करायची आहे। महादेवांकडे आपली इच्छा पूर्ण व्हावी, आपली मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। महादेवांना मनोभावे नमस्कार करायचा आणि त्यानंतर 16 वेळेस महामृत्युंजय मंत्राचं पठण करून झालं की तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता। शक्य असेल तर 108 वेळेसच महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण करायचं आहे, नसेल शक्य तर 16 वेळेस केलं तरीही चालतं। त्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर व्हायला महादेव लवकर दूर करतील। समजा कर्ज बाजारी झालं असाल तुम्ही, किंवा मग आर्थिक अडचणी असतील, खूप पैसे येतात पण घरामध्ये पैसाच टिकत नाही, देवी लक्ष्मी ही चंचल असते, ती कधीही स्थिर राहत नाही, त्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करावेच लागतात। म्हणून जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात गोकर्णीचे फुलं असतील तर महादेवांना अर्पण केल्यानंतर काही फुलं शिल्लक असतील तर आपल्या घरात देवी लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असते तर त्या फोटोला देखील आपण हे गोकर्णाचं फूल अर्पण करायचं, म्हणजे देवी लक्ष्मीची देखील कृपा आशीर्वाद आपल्यावर राहते। जवळपास शनी मंदिर असेल, शनी मंदिरात सुद्धा जाऊन हे गोकर्णाचं फूल अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या आयुष्यात जर काही नशिबात शनिदोष असेल किंवा शनिदेवाची साडेसाती असतील तर ते देखील दूर व्हायला मदत होते। तर असं हे गोकर्णाच्या फुलाचा उपयोग, उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर नक्की करायचा आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या दूर व्हायला नक्कीच मदत होईल। तर तुमच्या घराजवळ देखील गोकर्णाचं झाड आहे का, नसेल तर ते नक्की लावा, कारण त्याचे खूप सारे फायदे होतात। तुमच्या घराजवळ जर गोकर्णाचं झाड असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।